नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण हवा हा घटक शिकवत आहोत आता हवा हा घटक आपल्याला समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूया चला मग करूया आपण प्रयोग विद्यार्थी मित्रांनो या प्रयोगासाठी आपण एक छोटी बादली घेतली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक तांब्या रिकामा तांब्या आपण घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तांब्या रिकामा आहे आता आपण प्रयोग करूया बघा मित्रांनो आता आपण हा प्रयोग करून बघत आहोत प्रत्यक्ष आपल्यासमोर बसलेले आहेत तुमचे मित्र गुंजन अनुजा आणि रोहन आता हे तिघंही मिळून काय प्रयोग करतायत बघा अनुजा तो तांब्या आहे ना बेटा तो तुला पाण्यामध्ये उपडा उपडा असा बुडवायचा आहे बुडवून बघ बरं बुडतोय का नाही त्याच्यामध्ये पाणी जात नाही आणि जर गेलं तर असं बाहेर बुडबुडे बुडबुडे येत दिसत आहेत तुम्हाला बघा बुडबुडे दिसले का ते बुडबुडे कशाचे आहेत ते, ते बुडबुडे आहेत हवेचे तांब्यामध्ये काय होतं म्हणजे आधी हवा होती या तांब्यामध्ये हवा होती त्याच्यामुळे ते पाणी मध्ये तांब्यामध्ये शिरत नव्हतं पण जेव्हा आपण तो तांब्या असा उपडा केला तिरपा केला तेव्हा त्याच्यामध्ये ते पाणी जायला लागलं आणि हानी जेव्हा त्या तांब्यामध्ये गेलं तेव्हा त्या ते हवेचे बुडबुडे बाहेर आले म्हणजे जेव्हा हवा बाहेर पडते तेव्हा ते, ते पाणी तांब्यामध्ये शिरतं बघा मित्रांनो आता हाच प्रयोग तुम्हाला पण करून दाखवते आहे गुंजन तांब्या घे आणि सरळ उपडा असाचा असा बुडो बरो जातोय का तो खाली बघ जातोय का नाही ना आता त्याला थोडासा तिरपा कर बरं बघा तिरपा केल्यानंतर त्या पाण्यातून आपल्याला बुडबुडे बाहेर येताना दिसत आहेत म्हणजे तांब्यातून आपल्याला काय बाहेर आलं काय आलं बाहेर बुडबुडे कशाचे हवेचे म्हणजे रिकाम्या सगळ्या ठिकाणी हवा असते हवा सगळीकडे असते रिकाम्या भांड्यात सुद्धा हवा असते बघा रोहन पण करतोय आता सरळ ठेव हो, जातोय का खाली दाब बरं त्याला नाही आता त्याचे बुडबुडे आपल्याला वर येताना दिसत आहेत कशाचे बुडबुडे रोहने हवेचे अरे वा समजलं का मुलांना तुम्हाला मग रिकाम्या भांड्यातही काय असते हवा असते ती आपल्याला दिसत नाही